जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ दासबोध वाचन दशक 3 समास 10 दशक 3 समास 10वा वैराग्य निरूपण श्री राम संसार म्हणजे महापुर माझी जडचिरे अपार डंखू धावती विकार काळ सर्प। श्री समर्थ म्हणतात की संसार म्हणजे महापुर आहे, त्यात असंख्य जलचर प्राणी आहेत। संसाराच्या महापुरात पडलेल्या जीवांना विषारी काळ सर्प दंश करण्यासाठी धावत येत असतात। आशा ममता देही बेडी सुसरी करीताती तळातोडी नेऊन देख दुःखाचे सांकडी माझी घालीती। आशा आणि ममता या बेड्या सूक्ष्म देहाला बांधून ठेवतात। जलामधील सुसरी शरीराचे लचके तोडून दुःखांच्या कपारीत घालतात। अहंकार नखरे उडविले नेवुनी पाताडी बुडविले तेथुनी या सोडविले न वचे प्राणी। अहंकार रूपी मगर जीवाला पाताळात उंच नेऊन बुडवितो, तेथून सुटणे जीवाला शक्य होत नाही। काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागला तुटेना मद मत्सर ओहटेना भुली पडिली। काम वासनेची मगर मिठी सुटत नाही, तिरस्कार मनात उत्पन्न होतो तो सुटत नाही। मद मत्सर हे विकारही कमी होत नाहीत। अशा प्रकारे माणूस एक प्रकारे मोहित होतो। वासना धामिनी पडिली गळा घालुनी वेलांटे वमी गरडा जिह्वा लाडी वेडोवेडा भयानक। वासनारूपी धामीन गळ्यात पडते, ती गळ्याभोवती वेटोडे घालून विष ओकत असते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळत राहते। म्हणजे माणसा वासनेच्या विळख्यात जीव जखडला जातो। माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे बहुताही न सोडी फुंजे कुळाभिमाने। डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन जीव सतत माझे माझे म्हणत राहतो। बुडायची पाडी आली तरी कुळाभिमानाने फुगतो आणि ते ओझे काही उतरवायला तयार होत नाही। पडिले भ्रांतींचे अंधारे नागविले अभिमानाचे चोरे आले अहंतेचे काविरे भूतबाधा। भ्रांतींचा अंधार पडतो, त्यात अभिमान रूपी चोर सर्वस्व हरण करतो। म्हणजे अज्ञानामुळे विपरीत ज्ञान अर्थात देहबुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे अहंकार उत्पन्न होतो। तो भूतबाधेप्रमाणे माणसाला झपाटून टाकतो। बहुतेक आवर्ती पडिले प्राणी वाहताची गेले जे ही भगवंतांशी बोभाईले भावार्थ बडे। बहुतेक जन्म मरणाच्या भोवऱ्यात सापडून वाहतच जातात, पण काही माणसे भावार्थाच्या बळावर भगवंतांचा धावा धक करतात। देव आपण घालुनी उडी तयासी नेले पैल थडी येर ते अभाविके बापुडी वाहतची गेली। अशा लोकांना देव स्वतः धाव घेऊन उडी घालून वाचवतो व पैल तिरास नेतो। बाकी जे श्रद्धाहीन लोक असतात ते बिचारे त्या महापुरात वाहतच जातात। भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखूनही भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे। भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे, भाविक भक्तांचा भावार्थ पाहून तो भुलतो व संकटात धाव घेऊन भक्तांचे रक्षण करतो। जयास भगवंत आवडे तयाचे देवासी सांकडे संसार दुःख सकड उठे उडे निज दासाचे। ज्याला भगवंत मनापासून आवडतो ज्याच्या संकटाचे ओझे भगवंतांवर पडते व त्यामुळे भगवंत आपल्या अंतरंग भक्तांचे संसार दुःख सगळे नाहीसे करतो। जे अंकित
ईश्वरांचे तयास सोहळे, निज सुखाचे धन्यतेची दैवाचे भाविक जन। जे ईश्वराला सर्वशी शरण जातात त्यांना स्वस्वरूपानुभवामुळे मिळणारा परमानंद प्राप्त होतो, असे भाविक जन खरोखर अत्यंत धन्य होत। जैसा भाव जयापाशी तैसा देव तयापाशी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्रांचा। ज्याचा जसा भाव असतो तसा देव त्याच्याशी वागतो, कारण प्राणी मात्रांच्या अंतर्यामीच भगवान असल्याने त्यांच्या हृदयातील भाव तो अचूक जाणतो। जरी भाव असिला माईक तरी देव होये माह ठक, नवल तयाचे कौतुक जैशास तैसे। भाव भाव जर दिखाऊ असेल तर देवही महाठक होतो। देवाचे हे विशेष कौतुक आहे की तो जशास तसा वागतो। जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान, भाव होता किंचित शून्य पावत आपणही दुरावे। जशी ज्याची उपासना असेल तसे देव त्याला समाधान देतो, भावात जरा जरी उणीव आली तरी देव दुरावतो। दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी। आरशात आपले प्रतिबिंब दिसते ते बघणारा जसा असेल तसेच हुबेहूब दिसते। प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्यापाशीच असते। जैसे आपण करावे तैसेची तेने व्हावे, जरी डोळे पसरुनिया पाहावे तरी तेही टवकारे। आपण जशी हालचाल करू तशीच ते प्रतिबिंब करते। आपण जर डोळे वटारून पाहू लागलो तर प्रतिबिंबही डोळे वटारून आपल्याकडे पाहते। भ्रुकुटीच घालून मिठी पाहता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे। आपण जर रागाने कपाळाला आड्या घालून भुवया चढवून पाहू लागलो तर तेही क्रोधाने आपल्याकडे पाहू लागते। आपण जर हसून पाहिले तर तेही पोटी आनंदलेले दिसते। जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाही देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची ओढे। ज्याचा जसा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब असे त्याच्या देवाचे रूप होते। जो त्याला जसा भजतो त्याप्रमाणे तो तसाच प्रसन्न होतो। भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे। भावना भावामुळेच परमार्थाच्या वाटा भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत येऊन पोहोचतात। तेथे संत सज्जनांच्या संगतीत मोक्षाचा चव्हाट्यावर बाजार भरलेला असतो। भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बडे उद्धरिले पूर्वज तेही। खऱ्या भक्तिभावाने भावनेने जे भगवत भजन करतात ते भगवंतांशी एक रूप होऊन पावन होतात। त्यांनी भावार्थांच्या बळावर आपल्या पूर्वजांचाही उद्धार केलेला असतो। आपण स्वये तरले जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी। असे भक्त स्वतःही तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात। त्यांच्या तोंडून भगवंतांची कीर्ती श्रवण करून जे अभक्त असतात तेही भावार्थी बनतात। धन्यतयाची जननी जे लागले हरिभजनी, तेहीची एक जन्म जनी सार्थक केला। जे हरिभजनी लागतात देवाची भक्ती करू लागतात त्यांची जननी धन्य समजावी। त्यांनीच जगात जन्म घेऊन आपला जन्म सार्थकी लावलेला असतो। तयाची वर्णू काय थोरी, जयांचा भगवंत कैवारी, कासे लावून उतरी पार दुःखाचा।
ज्यांचा कैवार प्रत्यक्ष भगवंत घेतो व स्वतः आपल्या खासेला लावून दुःखांच्या पलीकडे घेऊन जातो, त्यांची थोरवी काय वर्णावी बरे। बहुता जन्मांचे शेवटी जेने चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंत भगवंती। अनेक जन्मांच्या शेवटी ह्या नरदेहाची प्राप्ती होते, त्या योगे सर्व यातायात चुकते। एवढेच नव्हे तर या देहातच भगवत दर्शन होऊ शकते। म्हणून ते भाविक जन जे ही जोडिले हरी निदान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले। म्हणून ज्यांनी हरिरूपी संपत्ती जोडिली ते भाविक जन धन्य आहेत, त्यांच्या अनंत जन्मांतरीचे पुण्य फळास आले असे समजावे। आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुणिया लुटी आनंदाची करावी। मानवाचे आयुष्य ही ज्यात सुंदर अशी भजन रत्ने भरलेली आहेत, अशी रत्नपेटीच आहेत। यातील भजन रूपी रत्ने ईश्वरास अर्पण करून मानवाने आनंदाची लयलूट करावी। हरिभक्त वैभवनिष्ठ परी तो ब्रह्मादिकान वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे। हरिभक्त हा लौकिक वैभवाच्या दृष्टीने कनिष्ठ असला तरी तो ब्रह्मादी देवांपेक्षा वरिष्ठ समजावा, कारण तो दुर्लभ अशा अनासक्तीने सदा सर्वदा संतुष्ट असतो। धरून ईश्वराची कास केली संसाराची नैरास, तया भाविका जगदीस सबाय सांभाळी। जो संसारातील कोणाचीही आणि कशाचीही आशा न बाळगता केवळ ईश्वरावर विसंबून त्यास सर्व भावे शरण जातो, त्या भाविकांचा जगदीश आत व बाहेर सांभाळ करतो। जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख, संसार सुखाचे निमू पडत मूर्ख लोधे न पडती। ज्याला संसारातील दुःख ही विवेकाच्या योगे परम सुखच वाटते, जे पडत मूर्ख असतात ते मात्र संसार सुखाच्या आशेने संसारातच आसक्त होतात। जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगीती स्वानंद सोहळा, जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय। ज्यांना ईश्वराविषयी आत्यंतिक प्रेम असते ते भक्त स्वानंद सोहळा भोगतात, त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो, पण ते सामान्य जनांच्या आनंदापेक्षा वेगळा असतो। ते अक्षय सुखे सुखावले, संसार दुःखे विसरले, विषय रंगी ओरंगले श्रीरंग रंगी। ते अक्षय सुखाने सुखावून संसार दुःखे विसरून जातात, ते निरिश्च होतात आणि श्री भगवंतांच्या प्रेमात रंगून जातात। तयास फावली नरदेही पेटी, केली ईश्वरे सी साठी, हे रे अभाविके करंटी नरदेह गेला। ज्यांनी देहबुद्धी देऊन ईश्वर मिळविण्याची अदला बदल केली, त्यांनी या नरदेहाचे सार्थक केले। ही नरदेहरूपी रत्नपेटी त्यांनाच लाभली असे म्हणावे लागते। इतर अभागी अभाविक आपला मनुष्य देह वाया घालवितात। अवचटे निदान जोडले ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघून गेले अभाविकांचे। अकस्मात एखाद्यास रत्न सापडले असता त्याने ते कवडीच्या बदल्यात घालवावे, तसे अश्रद्ध लोकांचे आयुष्य कवडी मोलाने निघून जाते। बहुत तापांचा सांठा तेने लादला परीस गोठा, परी तो ठाईचा करंटा भोगूच नेणे। एखाद्याने खूप तप करावे आणि त्याचे फळ म्हणून त्याला परीस लावा, पण मुळातच तो अत्यंत अभागी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हेच त्याला कळत नाही। ऐसा संसार आला माया जाडी गुंठाडला, अंती एक एकलाची गेला
हात झाडूनी, त्याप्रमाणे जो या संसारात मनुष्य म्हणून जन्मूनही मायेच्या पाशात गुंडाळला जातो आणि अखेर हात झाडून सर्व काही इथेच सोडून एकटाच निघून जातो. या नरदेहाचे निसंगती बहुत पावले उत्तम गती, एक बापुली यातायाती वर पडी झाली. या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम गतीची प्राप्ती करून घेतली, पण काही बिचारे यातायातीच गुंतले आणि दुःखी झाले. या नरदेहाचे नि लागवेगे सार्थक करावे संत संगे, नीच योनी दुःख मागे बहुत भोगले. या उत्तम नरदेहाचे संत समागम करू शक्य तितक्या लवकर सार्थक करावे. मागे अनेक नीच योनीत आपण खूप भोगलेले आहे, याचे स्मरण ठेवावे. कोण समयो येईल कैसा, याचा न कळे की भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती, केव्हा कशी वेळ येईल याचा भरवसा नसतो. आपण ते जाणूही शकत नाही. पक्षी जसे रात्रीच्या एखाद्या वृक्षावर एकत्र जमतात व प्रातःकाळ होताच दाही दिशांना उडून जातात, त्याप्रमाणे मानवी जीवनही आहे. तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कडा त्रादी सकळ विघडून जाती. तसेच हे वैभववादी सर्व जाणावे, केव्हा कशी वेळ येईल हे कोणीही जाणू शकत नाही. वाईट वेळ आली तर बायको मुले वगैरे सर्व सोडून जातात अथवा एखादे वेळी नष्टही होतात. पाहिली घडे नव्हे आपुली, वयसा तरी निघून गेली, देह पडताच ठेविली आहे नीच योनी. जो क्षण येताना आपण पाहतो तो लगेच आपल्या हातून निसटून जातो. अशा प्रकारे बघता बघता आयुष्य निघून जाते आणि हा स्थूल देह पडला की नीच योनी प्राप्त होते. स्वान सुकरादी दिक नीच याती भोगने घडे विपत्ती, तेथे काही उत्पन्न गती पाविजेत नाही. कुत्रा डुक्कर इत्यादी नीच योनीत जन्म होतो आणि दुःख भोगावे लागते. त्या योनीत गेल्यावर उत्तम गती मिळणे अशक्यच असते. मागा गर्भवासी आटाटी, भोगिता जलासी रे हिमपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटलासी दैवे. मागे गर्भवासात यातना भोगताना जीव कष्टी झालेला असतो, त्यातून सुदैवाने अत्यंत कष्टाने एकदाची सुटका होते. दुःख भोगिले आपुल्या जीवे, तेथे कैची होती सर्वे, तैसेची पुढे एकले जावे लागेल बापा. गर्भवासात जेव्हा जीव दुःख भोगतो तेव्हा कुणी मदतीला येत नाही. तसेच पुढे आयुष्याच्या शेवटी जीवाला एकटेच जावे लागणार आहे. अरे बाबा, हे लक्षात घे. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्रांता, कैची सुहृदय कैची वनिता, पुत्र कडत्रादिक कुठली आई कुठला बाप, कुठली बहीण आणि कुठला भाऊ, कुठले मित्र आणि कुठली बायको, कुठली ही मुले बाळे व इतर नातेवाईक. हे तू दान मावेची अवघी सोयीरी सुखाची, हे तुझ्या सुख दुःखाची सांगाती नव्हे ती. ही सर्व माईक आहेत, हे तू जाणून घे. सगळी त्यांच्या सुखाच्या आशेने तुझ्या भोवती गोळा झालेली आहेत. ही तुझ्या सुख दुःखात तुला साथ देऊ शकत नाहीत. कैचा प्रपंच कैचे कुड, कासया होतीसी व्याकुड, धन कन लक्ष्मी सकड जाई जाणे. कसला प्रपंच आणि कसले कुड, त्यासाठी कशाला व्याकुळ होतोस. धनधान्य ऐश्वर आदी सर्व अशाश्वत आहे. कैचे घर कैचा संसार, कासया कारीसी
कारिसी जोजार जन्मवरी वाहून भार शेखी सांडून जासी कसले घर आणि कसला संसार उगीच कशाला यातायात करतोस जन्मभर त्यांचे ओझे वाहून अखेर ते सर्व सोडून जावेच लागते कैचे तारुण्य कैचे वैभव कैचे सोहडे हावभाव हे सकड ही जान माव माईक माया कैसे तारुण्य कैसे कसले वैभव कसले सोहळे आणि कसले हावभाव हे सर्व माईक आहे आणि भूलवून मायेच्या आशात अडकविणारे आहेत हे जाणून घे येच शनी मरुण जासी तरी रघुनाथी अंतर लासी माझे माझे म्हणतोसी म्हणून याच क्षणी मरून गेलास तर रघुनाथाला अंतरालास असे समज अंतरलास असे समज कारण हा देह संसार यांना तू माझे माझे म्हणतोस म्हणून मी तुला हे सांगतो तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती श्री कन्या पुत्र होती लक्षान लक्षय तू आतापर्यंत किती जन्म घेतलेस त्यावेळी असे आई वडील वगैरे किती झाले स्त्री पुत्र कन्या वगैरेंची गणती करू लागल्यास लक्षावधी संख्या भरेल कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते तुवा आपली मानिली कैसी रे पढत मूर्खा पूर्वकर्माच्या ऋणानुबंधानी सर्व एक स्थळी जमतात एक स्थळी जन्म घेतात ती तू आपली कशी रे मानलीस पडत मूर्खा तुझे तूच नव्हे शरीर तेथे इतरांचा कोण विचार आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बडे तुझे म्हणून तुला वाटणारे हे शरीरही जर तुझे नाही तर इतरांचा कसला विचार करायचा आता खरोखर मनपूर्वक एका भगवंतालाच भावार्थाच्या बडाने घट्ट धरून ठेव एका दुर्भरा कारणे नाना नीचांची सेवा करणे नाना स्तुती आणि स्तवने मर्यादा धरावी आपल्या कधीही न भरणाऱ्या पोटासाठी आपल्याला अनेक नीच लोकांची सेवा करावी लागते त्यांची स्तुती स्तोत्रे गाऊन त्यांच्या पुढे मर्यादेने वागावे लागते जो अन्न देतो उदराशी शरीर विकावे लागे त्यासी मा जेने घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे जो पोटाला अन्न देतो त्याच्या सेवेत मानवी शरीर विकावे लागते मग ज्याने हा दुर्लभ मनुष्य देह दिला त्याला कसे काय विसरावे अहिरनिशी ज्या भगवंता सकळ जीवांची लागली चिंता मेघ वरुषे जयाची सत्ता सिंधू मर्यादा धरी ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची चिंता लागलेली असे व ज्याच्या सत्तेने मेघ जल वृष्टी करतात समुद्र आपली मर्यादा सांभाळतो भूमी धरिली धरा धरे प्रगट होई जे दिन करे ऐशी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का शेष पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करतो सूर्य उदयास येतो असा आपल्या सत्ता मात्रे करून जो सर्व सृष्टी चालवितो असा परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे त्याची लीला जाणता येत नाही कृपाळूपणे तोच सर्व जीवांचा सांभाळ करीत असतो ऐसा कृपाळू देवादि देव नेनवे जयाचे लागव जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे ऐसा सर्वात्मा श्री राम सांडून धरिती विषय काम ते प्राणी दुरात्मे उद्दम केले पावती अशा सर्वांच्या अंतर्यामी आत्मरूपाने असलेल्या श्रीरामाला सोडून जे प्राणी विषयांची इच्छा करतात ते अत्यंत अधम दुरात्मे स्वतःच्या केलेल्या कर्माची फळेच भोगत असतात रामे विन जे जे आस तितुकी जानावी नैरास माझे माझे सावकास सीनची उरे रामाशिवाय जी जी इच्छा करावी ती ती निरर्थकच जाणावी माझे माझे करता करता शेवटी कष्टच उरतात जयास वाटे शीन व्हावा तिने विषय चिंतीत जावा विषयो न मिळता तब तगबग सुटे
ज्याला कष्ट हवे असे वाटत असेल त्याने सतत विषयांचेच चिंतन करावे. विषयांची प्राप्ती झाली नाही की जीवाची अगदी तगमग होते. सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान लोलन लोलंगतासी. आनंद घन म्हणजे मूर्तिमंत आनंदच. अशा रामाचे चिंतन करावयाचे सोडून जो मनात सतत विषयांचे चिंतन करतो, त्या विषयासक्त माणसाला समाधान कसे प्राप्त होणार? जयास वाटे सुखाची सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकडही त्यागावे दुःख मूळे. ज्याला आपल्याला सदैव सुखच लाभावे असे वाटत असेल, त्याने रघुनाथ भजनी लागावे. आणि जे दुःखाचे मूळ आहेत, अशा सर्व स्वजनांचा त्याग करावा. जेथे वासना डोंबून पडे, तेनेची पाय दुःख जडे, म्हणूनही विषय वासनामुळे तो एक सुखी. ज्या वस्तू अथवा व्यक्तींच्या ठिकाणी वासना अगदी तुटून पडते, तेथे जीवाला उपाय अपाय होतो व दुःखच प्राप्त होते. म्हणून ज्याची विषय वासना नाहीशी होते, तोच माणूस सुखी होतो. विषय जनित जे जे सुख, तेथीची होते परम दुःख. पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. विषयांपासून जे जे सुख मिळावे अशी माणूस इच्छा करतो, तेच त्याच्या परम दुःखास कारणीभूत होते. पहिल्याने ते गोड वाटते, पण परिणामी शोकदायकच ठरते असे निश्चितपणे समजावे. गड गिळिता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. का ते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पडता. माशाला गड गिळताना त्याला लावलेल्या अमिषाच्या लाभामुळे लोभामुळे प्रथम सुख वाटते. नंतर तो गड जेव्हा ओढून घेतला जातो, तेव्हा त्याचा घसा फाटून मृत्यू ओढवतो. किंवा हरिण हिरवा चारा तोंडात घेऊन पडत असतात, बिचारे दगडावर आपटते व तोंड फुटू फोडून घेते. तैसे विषय सुखाची गोडी, गोड वाटे परी ते कुडी. म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. त्याप्रमाणेच विषय सुखाचे आहे. पहिल्याने ते गोड वाटते, पण अंती ते वाईट परिणाम करणारे ठरते. म्हणून रघुनाथ भजनाचीच आवड धरावी. एकोणी बोले भाविक, कैसेची घडे जी सार्थक. सांगा स्वामी एम लोक सुखे जेने. समर्थांनी केलेला हा उपदेश ऐकून भाविक त्यांना विनंती करू लागले की स्वामी, या नरदेहाचे सार्थक कशाने होईल आणि यम लोकापासून सुटका कशी होईल, हे आपण कृपा करून सांगावे. देवासी वास्तव्य कोठे, तो मज कैसे नि भेटे. दुःख मूढ संसार तुटे, कोणे परी स्वामी. देव कोठे राहतो, मला तो कसा भेटेल. दुःख मूढ असा हा संसार काय केल्याने नष्ट होईल, हे स्वामी मला हे सर्व सांगा. धडपुटी भगवत प्राप्ती होऊन चुके अधोगती, ऐसा उपाय कृपामूर्ती मज दिनास करावा. प्रत्यक्ष भगवत प्राप्ती होऊन अधोगती चुकेल असा उपाय कृपामूर्ती अशा आपण मज दिनाला सांगावा. वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत जन करावे, तेने होईल स्वभावे समाधान. तेव्हा वक्त्याने उत्तर दिले की एकनिष्ठ भावाने भगवत भजन करावे, म्हणजे त्या योग्ये अगदी सहज समाधान होईल. कैसे करावे भगवत जन, कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन. भगवत भजनांचे लक्षण मज निरूपावे. जेव्हा श्रोता विचारतो की भगवत भजन कसे करावे, मग मन कुठे एकाग्र करावे, भगवत भजनाचे लक्षण काय, हे
हे सर्व आपण मला समजावून द्यावे, ऐसे मनावदने बोले, धरिले सुदृढ पावले, कंठ सद्गदित गडाले, अश्रुपात दुखे, असे म्लान वदनाने म्हणून श्रोत्यांनी वक्त्यांची पावले सदृढपणे धरली, त्यांचा कंठ सद्गदित होऊन दुःखाने डोळ्यातून अश्रू गळू लागले. देखून शिष्याची अनन्यता भावे ओढला सद्गुरुदाता, स्वानंद तुंबडेल आता पुढले समासी. ही शिष्याची अनन्यता पाहून व त्यांचा एकनिष्ठ भाव पाहून सद्गुरु प्रसन्न झाले व ज्ञान देण्यास उत्सुक झाले. आता पुढील समासात या गुरु शिष्यांच्या संवादात स्वानंद उचंबळून येईल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. समास 3रा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.